बातमी आहे सिंधुदुर्गातून। कोकण किनारपट्टीवर किलर व्हेलचं पहिल्यांदाच दर्शन झालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या निवती समोरील समुद्रामध्ये किलर व्हेल समूहाने फिरत असताना मच्छीमारांच्या निदर्शनास आले। डॉल्फिन सारखा दिसणारा आणि डॉल्फिनच्या समूहातील किलर व्हेलचं सिंधुदुर्गामधील समुद्रामध्ये पहिल्यांदाच दर्शन झालेलं आहे। वेंगुर्ला येथील निवती समुद्रामध्ये 10 किलर व्हेल समूहाने फिरत असताना मच्छीमारांच्या निदर्शनास आलेत। तर या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्यातील निवती या किनारी किलर व्हेल या नावाचा जो मासा आहे तो आढळला, तो मेन तो किनारी दिसला आणि मच्छीमारांना दिसल्यानंतर मच्छीमारांना कुतूहल वाटलं। हा दुर्मिळ मासा आहे आणि मी आता याच निवती किनारी आहे आणि इथेच हा जो मासा आहे किलर व्हेल हा दिसला। अत्यंत दुर्मिळ मासा आहे हा, खरं तर हा विदेशी मासा आहे, मात्र आपल्या भारतामध्ये हा वेंगुर्लेमध्ये आढळला। आपल्या समवेत मच्छीमार जाणकार आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। मला सांगा, हा किलर व्हेल जो मासा आहे तो कोणत्या प्रजातीतील येतो आणि आढळला ही घटना तुमच्या दृष्टीने कशी आहे? 2 दिवसापूर्वी हा मासा आमच्या दृष्टीक्षेपात आला किनारपट्टीला आणि आम्ही पण अचंबित झालो की हा मासा एवढा किनाऱ्याला कसा आला। बघता बघता आम्ही बरेचसे स्थानिक लोक एकत्र जमा झालो आणि निवतीला सध्या निवती वेळागर या बाजूला शिरोडा वेळागर या बाजूला पर्यटक पण पर्यटकांचं येणं जाणं खूप असल्यामुळे ते लोकसुद्धा आले, त्यांची आमच्या चर्चा होत होती सतत की हा मासा कुठनं आला कसा आला। ह्या सगळ्या बोलण्यामध्ये जवळजवळ 1/4 पाऊण तास त्या माशाने आम्हाला दर्शन दिलं, विशेष करून त्या माशाच्या शेपटीकडचा भाग जास्त करून आमच्या नजरेसमोर येत होता, पुढचा भाग काही वेळा तिने द्यायचा आणि तो परत पाण्याखाली जायचा। कोकण किनारपट्टीला की त्या माशांचं ये जा निश्चितपणे चालू असू शकेल, जसं म्हणजे अरण्यामध्ये व्याघ्रांची संख्या लक्षणीय वाढ झालेली आहे तशा प्रकारची संख्या ह्या किनारपट्टीमध्ये वाढलेली असेल असं एकंदरीत दिसून येतं। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, निवती, सिंधुदुर्ग।